नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला महत्वाची बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेले खासदार धैर्यशील माने यांच्या घरावरती आज शिवसैनिकांनी मोर्चा काढला मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली यानंतर मानेंच्या निवासस्थानापासून काही अंतरावरती हा मोर्चा पोलिसांनी रोखून धरला यानंतर शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं मात्र तरी देखील त्यांनी शिवसेना सोडल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी धैर्यशील माने यांच्या घरावरती थेट मोर्चा काढला काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय धैर्यशील माने यांच्या घराच्या आसपास पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे त्यांच्या घराच्या काही अंतरावरतीच हा मोर्चा पोलिसांनी रोखला आणि बऱ्याच मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण मगापासून ऐकतोय ज्या वेळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली मार्केट यार्डापासून सुरुवात झाली धैर्यशील मानेंच्या घरापर्यंत हा मोर्चा येऊन धडकत असताना त्यांच्या घराच्या काही अंतरावरती पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय माने यांच्या घराच्या दिशेने जाणाऱ्या शिवसैनिकांना आता पोलीस ताब्यात घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आक्रमक झालेले शिवसैनिक आहेत ते घराच्या दिशेने जात होते मात्र पोलिसांनी या सगळ्या शिवसैनिकांना ते ताब्यात घेतलेले काही काळ पोलिसांनी शिवसैनिकांच्या मध्ये झटापट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सध्या सुद्धा तणावाची परिस्थिती आहे अनेक संख्येनं मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत सगळ्याच शिवसैनिकांना आता पोलीस या ठिकाणी ताब्यात घेतानाच दृश्य आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलिसांनी कडक अशी फौजाटा पोलिसांचा नेमला होता आणि या सगळ्या फौजपाट्याच्या माध्यमातून शिवसैनिकांना हे सगळे आहेत ते ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर शहर प्रमुख आहेत सुनील मोदी त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल पोलीस तुम्हाला ताब्यात घेत नाही पोलिसांचा हा अन्याय आहे आम्ही शांततेने त्यांच्याकडे निघालेलो आहोत तरी देखील आमच्या कार्यकर्त्यांना ते अटक करत आहेत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन आव्हान आहे की पोलिसांच्या बरोबर संघर्ष करायचा नाही तर कोल्हापुरातले हे सगळे अपडेट आपण घेत राहूच मात्र जालन्याचे ज्येष्ठ शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे सुद्धा आता शिंदे गटामध्ये सहभागी झालेत दोनच दिवसांपूर्वी आपण शिवसेना सोडणार नसल्याची ग्वाही देणाऱ्या खोतकरांनी अचानक शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय आणि नवी दिल्लीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ते शिंदे गटामध्ये सहभागी होत असल्याचं स्पष्ट केलं या भेटीच्या वेळेस केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुद्धा हजर होते सोशल मीडियावरती काही माझ्या नावाने अशा प्रकारच्या पक्षांतराच्या बद्दलच्या काही अफवा चालू आहेत मी माझ्या शिवसैनिकाला अत्यंत विनम्रपणे सांगतो की असं कुठंही काही घडलं नाही कुठं काही घडणारही नाही मी शिवसैनिक आहे माननीय शिवसेना प्रमुखांचा आजही आहे उद्याही आहे आणि परवा राहणार आहे आयुष्यभर शिवसेनेतच राहणार आहे त्यामुळं काही अशा गोष्टीवर कुठेही विश्वास ठेवू नये ही विनंती मी माझ्या शिवसैनिकांना करतो तर अर्जुन खोतकर यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत राहणार अशी ग्वाही देणारे अर्जुन खोतकर हे सुद्धा आता शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे त्यांचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे आणि यामध्ये शिवसेनेचे इतर काही खासदार त्याचसोबत भाजपचे नेते रावसाहेब दानवे सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहेत अर्जुन खोतकर हे सुद्धा शिंदे गटामध्ये सहभागी झालेत दोनच दिवसांपूर्वी आपण शिवसेना सोडणार नाही अशी ग्वाही देणाऱ्या खोतकरांनी अचानक शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय नवी दिल्लीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि आपण शिंदे गटामध्ये सहभागी होत असल्याचं स्पष्ट केलं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्यासोबत आहेत प्रशांत कधी खोतकर दिल्लीमध्ये आले आणि कधी शिंदे गटामध्ये सामील झाले कळलंच नाही महत्वाचं म्हणजे अर्जुन खोतकर दिल्लीत आलेले आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते बाहेर पडत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी एक आ, सर बोलणार आपण सर बोलणार आपण ज्या पद्धतीने बघितलंय की आपण देवेंद्र दे, दे, फडणवीस दे, 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 देखील इथे आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सगळे नेते आता बाहेर पडत आणि महत्वाचं म्हणजे इकडे एक प्रकारे जर बघितला आपण सर या सगळ्यातून बघायला लागेल की आपल्याला थोड्याच वेळात आता अर्जुन खोतकर देखील बाहेर पडतील मुख्यमंत्री हे जर बघितलं आता मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता एकनाथ शिंदे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री जर बघितला आपण ते पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमी हे अत्यंत महत्वाचं आहे की आता थोड्याच वेळात अर्जुन खोतकर देखील पत्रकारांशी बोलणार आहे ते काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे जे अर्जुन खोतकर दिल्लीमध्ये थेट पोहोचले आणि त्यांनी थेट शिंदे गटामध्येच प्रवेश केलेला आहे किंवा शिंदे गटामध्ये ते सहभागी झाले स्वतः ते माध्यमांशी सुद्धा बोललेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते देखील माध्यमांशी बोलण्याची शक्यता सध्या प्रशांत तुम्ही कुठे आहात मी सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि थोड्याच वेळा बघितलं आपण ते एक रावसाहेब दानवे आहे तिथे आणि त्यांचा अर्जुन खोतकरा ही तरी खासदार आहे आणि सर्व खासदार इथे भेटी घेणार आहेत आणि त्यानंतर जर आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं ठरतंय की अर्जुन खोतकर ja, यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि सोबतच इतरही याची भेट झालेली आहे अर्जुन खोतकर जो बघितले या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं ठरतंय की यामध्ये जर आता थोड्याच वेळात त्यांची भेट झाली आहे थोड्या वेळापूर्वी अर्जुन खोतकर आणि सोबतच एकनाथ शिंदे यांची आणि दिल जल जमाई देखील झालेली आहे रावसाहेब दानवे यांची खास पाटील यांच्या ही तिथे जमा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि यातून कुठेतरी जो वाद सुरू आहे तो वाद बाहेर करण्याचा प्रयत्न होतो स्टुडिओ आतापर्यंत कोणाकोणाची भेट घेतली अर्जुन खोतकर यांनी आणि तिथे आता महाराष्ट्रात सदनामध्ये कोण कोण उपस्थित आहेत भाजपचे सुद्धा नेते देवेंद्र फडणवीस आल्याचं सुद्धा तुम्ही सांगितलं त्यामुळे आता सगळे मिळून माध्यमांशी बोलतील का थोड्या वेळा नंतर हो शकते ते होऊ माध्यमांशी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एक तर खोतकर यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्यानंतर सोबतच देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे आणि भेट घेत घेण्याच्या पूर्वी जर बघितलं आपण तर इथे केंद्रीय मंत, राज्यमंत्री अवसाहेब दानवे हे देखील पोहोचले होते आणि त्यांनी देखील भेट घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि आणि या दोघांच्या उपस्थितीने घालून एकनाथ शिंदे यांनी दोघांच्या उपस्थितीत अत्यंत महत्वाची बैठक घडून आली आणि या बैठकीमध्ये दोघांचाही दिल जमाई घडून आणण्याचा एक मोठा प्रयत्न करण्यात आलेला आणि यामधून या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मोठं एकनाथ शिंदेंच्या वतीने उद्धव ठाकरे गटाला एक मोठा खिंडार पाडण्यात खिंडार पाण्यात आलेला एक मोठा मोठा नेता अर्जुन खोतकर हे जे मराठ्यातले मोठे नेते आहेत जे शिवसेनेचे उपनेते दे देखील आहेत त्यांनी एक मोठा धक्का शेत उद्धव ठाकरे यांच्या गटाला दिलेला आहे जे प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी अर्जुन खोतकर ज्या वेळेला माध्यमांशी बोलतील आपण पुन्हा थेट नवी दिल्लीमध्ये जाऊयातच मात्र तुर्तास आणखी एक मोठी बातमी पाहूयात ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोलापुरामध्ये खिंडार पडलंय सोलापुरात राष्ट्रवादी आमदार भाजपमध्ये गेलेत बबन शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत माजी आमदार राजन पाटील हे सुद्धा प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठं खिंडार पडत असल्याची बातमी सोलापुरात राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करतायत बबन शिंदे हे भाजपमध्ये जाणार आहेत तर माजी आमदार राजन पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत तशी माहिती मिळते त्यामुळे शिवसेनेला जशी गळती लागली तशी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा खिंडार पडत सोलापुरात राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून माजी आमदार राजन पाटील हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतामध्ये कारवार एव्हिएशनचं एक विमान कोसळलं दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतामध्ये हे विमान कोसळलं या अपघातामध्ये पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर शेळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बारामतीतील कारवार एव्हिएशन फार्म एव्हिएशन मार्फत प्रशिक्षण दिलं जातं आणि सकाळी ह्या विमानानं बारामतीमधून उड्डाण केल्यानंतर हे विमान खाली कोसळलं इंधन संपल्यामुळे हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे आता बातमी आहे न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची अमरावतीमध्ये लहान मुलांना बियर पाजणाऱ्या बापावरती अखेर गुन्हा दाखल झालाय वडील आपल्या लहान मुलाला भर रस्त्यामध्ये बियर पाजत असल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती मुलांना दारू पाजणाऱ्या बापावरती पोलीस कारवाई करणार का असा सवाल विचारण्यात आला होता आणि ही बातमी पाहिल्यानंतर कुऱ्हा पोलिसांनी या बापाचा शोध घेतला त्याचं नाव गजानन कैलुके असून तो देऊरवाडा इथला रहिवासी असल्याचं समोर आलंय गजाननवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये कलम सत्याहत्तरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आज या बालकांना आणि त्यांच्या आईला समाज कल्याण समिती अमरावती इथे बोलावण्यात आलं होतं तर या निर्दयी बापाला त्याच्यावरती कारवाई तर होणारच आहे न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी काल दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट आज दिसतोय दारू पाजणाऱ्या बापावरती आता गुन्हा दाखल झालाय या मुलांना आणि त्यांच्या आईला बोलावण्यात आलेलं होतं बालकल्याण समिती अमरावती या ठिकाणी आता थेट आपण अमरावतीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेत संजय आपण काल ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या बापावरती कारवाई झाली ज्यानं आपल्या मुलांना भर रस्त्यामध्ये दारू पाजली होती निश्चितच आपण काल ही बातमी दाखवली परवाच्या दिवशी त्यानंतर आपण त्यामध्ये असा प्रश्न देखील के उपस्थित केला होता की दारू पाजणाऱ्या या बापांवर आता पोलीस विभाग काय याची पोलीस डिपार्टमेंटने गांभीर्याने दखल घेतली जिल्ह्यातलं जे कोर्रा पोलीस स्टेशन आहे या कोरडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ज्या बाप्पा घेतला तो देऊरवाडा येथील रहिवासी रस्त्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावर कलम सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि सोबतच त्याची पूर्ण माहिती काढण्यात आलेली आहे आणि जे ठिकाण होतं ते ठिकाण अंजन सिंगी हे देऊरवाडा या ठिकाणचं तो रा, न्यू राज बार म्हणून तो रेस्टॉरंट बार होतं त्या ठिकाणचं हे दृश्य होतं आणि हर रस्त्यावर बापाने या मुलांना दारू पाजलेली होती आणि विशेष म्हणजे आता पोलिसांनी याच्यावर कारवाई केलेली आहे आणि आता महिला ती जी मुलांची जी आई आहे आई आणि तीनही बालकांना अमरावती मधल्या महिला बालकल्याण समितीच्या समोर जा बोलावलं जाणार आहे आज दुपारी ही प, जी आहे ती नेमकी सगळी प्रोसेस जी ती आठवली जाणार आहे नेमकं दारू माग पाजण्यामागचा नेमका उद्देश काय आहे हे सगळं विचारलं जाणार आहे मात्र अं यापूर्वी देखील तो जो इसम आहे त्यांनी अनेकदा मुलांना घरी दारू पाजल्याचं देखील आता निष्पन्न झालेलं आहे आणि प्रकृती चांगली आपण त्यांना दारू जो स्पष्टीकरण आहे ती बापाने दिलेलं पोलिसांकडे दिलेलं आहे त्यामुळे आता नेमकी जी महिला बालविकास समिती आहे ती नेमकी आता काय कारवाई करणार किंवा यामध्ये काय निष्पन्न होते हे पाहणं आता उत्तुक ठरणार आहे संजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे न्यूज एटी लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलाय हे दुष्कृत्य करणाऱ्या बापावरती आता कारवाई केली जाते आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळणार आहोत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांवरतीच आता घरघर करण्याची वेळ आली आहे पाहूया त्याच संदर्भातली बातमी मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवरती वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक आवर्जून येत असतात मात्र याच मोहम्मद अली रोडवरती एक पोलीस वसाहत आहे आणि तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते अगदी ऑफिसर्सपर्यंत सगळेच पोलीस आपला जीव मुठीत धरून राहत आहेत पोलिसांचाच जीव धोक्यात आलेला आहे मग मुंबईचं रक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित होतोय पाहूयात विशेष रिपोर्ट ही दुरावस्था आहे मोहम्मद अली रोडवरील मांडवी पोलीस वसाहतीची कुठे स्लॅब कोसळलाय कुठे पाणी गळतंय तर कुठे इमारतीचा भाग खचलाय त्यामुळे इथे राहणाऱ्या पोलिसांचा परिवार दररोज भीतीच्या सावटाखाली जगतोय यहाँ पर बहुत परेशानी है सब हमारा वॉल ऊपर से सीलिंग वगैरे गिर जा रहा है और कोई भी कुछ नहीं आ रहा है हम काफी बार गए लेडीज लोग लेकिन कुछ भी नहीं हुआ सुन सुद्धा आमच्या घरामध्ये सगळं पाणी पाहतंय तरी पण आम्ही कसं तरी स्वयंपाक करतो आणि पण एवढे एवढे खड्डे वगैरे झाले पावसाळा सुरू झालाय छताला भेगा पडल्यानं दिवसभर घरामध्ये पाणी साचतय इमारतीच्या सिलिंगचा भाग सुद्धा कोसळतोय इतक्याच नव्हे तर या वसाहतीला सुरक्षा नसल्यामुळे रात्रीच्या चोऱ्याही होत आहेत हा चौथा मजला आहे इमारतीचा इथे पूर्ण घरामध्ये त्यांनी प्लास्टिक टाकलं आहे कारण याचं का, कारण आहे की इथे सगळीकडून पावसाचं पाणी झिरपत असतं वरती स्वतःच्या खर्चाने त्यांनी गच्चीवर सुद्धा असत बिल्डिंग मध्ये प्रवेश करताच दिसतो हा तुटलेला जिना खिडकीला सुरक्षा म्हणून लावलेली गायब झालेली जाळी गच्चीवर स्लॅबचे पडलेले तुकडे टाकीच्या भिंतीला पडलेल्या भेगा आ कई ठिकाने के लिए लो तोड़कर मुड़कर काम चाहे पानी का प्रॉब्लम हो चाहे लीकेज का प्रॉब्लम आते सिर्फ टेम्प्रेरी बेसिस में करके चले जाते हैं परमानेंट बेसिस में कुछ भी करते नहीं और फैसिलिटीज़ के नाम पे तो कुछ है ही नहीं सब प्रॉब्लम हम लोग फेस कर रहे हैं पानी गिरता है लीकेज होता है हर टाइम हम लोग खुद के खर्चे से हम लोग कर रहे मतलब रिपेयरिंग कर रहे पाणी का अगर कुछ प्रॉब्लम आहे बाहेर पाणी खरीद के ला रे झोपडपट्टी मध्ये लोक कसं राहतात तसे आमच्या पोलीस लाईन ची बॅग का हलवते तरी ही कुणी डुकून बघत आम्ही भरपूर अर्ज केले भरपूर विनंती केल्या पण आमच्याकडे कुणीही बघत नाहीये सध्या मुंबईकरांचं रक्षण करणारे पोलीस मात्र आता तेच पोलीस आणि त्यांचा परिवार जीव मुठीत धरून जगतोय त्यामुळे प्रशासनानं डोळे उघडावेत आणि जरा इकडेही लक्ष द्यावं जेव्हा कामाला जातात ड्युटीवर जातात तासन तास काम करतात भूक तहान विसरून मात्र त्यांना एक चिंता असते कायम की आपलं कुटुंब घरी व्यवस्थित आहे ना ते सुखरूप असतील ना घरी जाल्यावर घरी गेल्यानंतर त्यांचे चेहरे पाहायला मिळतील ना तर हे सवाल आपण खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि सरकारला करायला हवेत की पोलिसांची ही दुर्दशा कधीपर्यंत असणार पोलिसांना त्यांच्या हक्काची सुरक्षित घरं मिळणार का जर्नलिस्ट राजेश कानोलकर न्यूज लोकमत मुंबई आता बातमी आहे एका थरारक अपघाताची कर्नाटकच्या उडपीमध्ये अँब्युलन्सच्या भयानक अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईजवळच्या पालघरमध्ये सुद्धा अशाच अपघाताची पुनरावृत्ती पाहायला मिळाली पालघरच्या सातपाटी मार्गावर काळ्या पिवळ्या इको टॅक्सीचा अपघात झालाय सोनाभट्टी येथील सोहेल इम्पेक्स कंपनी समोर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या भरधाव टॅक्सीवरच चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि ही कार आपली लेन सोडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरती गेली रस्त्या शेजारी असलेली ही भरधाव कार धडकल्यानंतर दोन वेळा उलटली आणि अपघात झाला त्यावेळी कारमध्ये नऊ शाळकरी विद्यार्थी होते केवळ नशीब बलवत्तर म्हणून हे सर्व विद्यार्थी थोडक्यात बचावलेत जखमी विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आता बातमी हिमाचल प्रदेश मधून मैदानी भागात पूर आणि पावसाचा धुमाकूळ सुरू असताना आता डोंगराळ भागात सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत मंडईत व्यास नदीनं असं रूप धारण केल्यामुळे स्थानिकांना अलर्ट जारी करण्यात आलाय मनालीच्या वशिष्ठ चौकात तर या नदीच्या पाण्याचा वेग पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे शिरूर शिरूरमध्ये आयडीबीआय बँक फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसलाय बँकेच्या शेजारी असलेल्या पाच घरांसह एक दुकान या चोरट्यांनी फोडलं त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँकेकडे वळवला दरम्यान बँकेचं कुलूप तोडून बँकेमध्ये प्रवेश केला मात्र याची चाहूल शेजारीच चा राहायला असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी गणेश जगताप यांना लागली त्यांनी तत्काळ मोबाईलद्वारे गावकऱ्यांना जागरूक केलं आणि गावकरी बाहेर जमा झाल्याचा कळताच चोरट्यांनी तिथून पळ काढला ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आता बातमी आहे पिंपरी पोलिसांच्या वेगवान तपासाची गुप्तधनाच्या हव्याचा पोटी नरबळी देण्यासाठी पिंपरीमध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं अतिशय संवेदनशील अशा या प्रकरणामध्ये पिंपरी पोलिसांनी शिताफीनं तपास करत अवघ्या तेरा तासात मुलीची सुटका केली तब्बल दोनशे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा केला या प्रकरणी चार आरोपींना आणि दोन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं आहे सांगलीच्या तासगाव मध्ये हॉस्पिटलमधून एक एका दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली नर्स असल्याचं भासवून एक महिला या बाळाला घेऊन गेली तासगाव इथल्या सिद्धेश्वर चौकातल्या डॉक्टर अंजली पाटील यांच्या दवाखान्यामध्ये ही घटना घडली मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेला ताब्यात घेतलं असून बाळाला आईकडे सोपवण्यात आलंय आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचं भासवून संबंधितांच्या वॉर्डमध्ये गेली तिथून एका दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या बॅगमध्ये टाकलं आणि पलायन केलं त्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली आणि आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं आता बातमी उत्तर प्रदेशातल्या एका भीषण अपघाताची बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावरती भीषण अपघात झाला आज सकाळी लोणी कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ एक भरधाव डबल डेकर बसनं रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या बसला धडक दिली आणि या अपघातामध्ये आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सोळाहून अधिक प्रवासी जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेस वेवरती हा भीषण अपघात झाला कावड यात्रेदरम्यान एका भरधाव होंडा सिटी कारनं पाच जणांना चिरडल्याची घटना हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडली आहे कारवरील चालकाचं आणि रस्त्याच्या शेजारून निघालेल्या पाच जणांना आलं आणि या अपघातानंतर संतप्त जमावानं रागाच्या भरात अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारची आधी तोडफोड केली आणि त्यानंतर पोलिसांच्या डोळ्यात देखत ही कार पेटवली यावेळी संतप्त कावडी यांनी हरियाणा सरकार विरोधात घोषणाबाजी केली कार पेटवून दिल्यानं मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आपल्या पिळदार मिशांचा अभिमान असणारे पुरुष हे आपल्याला काही नवे नाहीत पण कधी मिशांवर ताव मारणारी महिला पाहिली आहे का केरळमधील शायजा नावाच्या महिलेला आपल्या मिशा असण्याचा अभिमान आहे पुरुषांप्रमाणे मिशा आहेत आणि शायजाच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच जेव्हा मिशी आली तेव्हा अनेकांनी तिला टोमणे मारले मात्र कुटुंबियांच्या पाठिंब्यानंतर तिनं अभिमानानं मिशी मिरवायला सुरुवात केली आणि चेहऱ्यावरती मिशा असलेल्या शायजा या जगातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत याआधी गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार दोन हजार सोळामध्ये मध्ये हरनाम कौर ही संपूर्ण दाढी ठेवणारी जगातली सर्वात तरुण महिला ठरली होती आणि आता बातमी आहे मोकाट जनावरांच्या दहशतीची द्वारकेतल्या एका मंदिरावरती ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी यात्रा काढली होती या यात्रेमध्ये अचानक दोन मोकाट वळू घुसल्यामुळे एकच हाहाकार मजला एकमेकांवरती धावून गेलेल्या या दोन वळूंमुळे यात्रेत दहशतीचं वातावरण पसरलं आणि काही लोकांनी या वळूंना हुसकावून देखील लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही एक परिणाम या वळूंवरती झाला नाही या वळूंच्या झुंजीमध्ये काही भाविक मात्र जखमी झाले <laughs> मोबाईल म्हणजे मन आता माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलाय लहान असो किंवा थोर सगळ्यांनाच मोबाईलचं वेळ आहे आता मी तुम्हाला अशा मांजरी दाखवणार आहोत जिला चक्क मोबाईलचं वेड आहे बुलढाणा यांच्याकडे दोन मांजरींची पिल्ल आहेत आणि या दोन्ही पिल्लांना मोबाईल वरती कार्टून पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही <laughs> आजपर्यंत तुम्ही आम्ही पुरुषाला आणि क्वचितच महिलांना सिगरेट ओढण्याचं व्यसन असल्याचं ऐकलंय पाहिलंय मात्र कधी खेकड्याला सिगरेट ओढताना पाहिलंय का हा व्हिडिओ आता बघा आणि यामध्ये खेकडा सिगरेट ओढताना तुम्हाला दिसेल त्यानं दोन्ही हाताने सिगरेट पकडून ओढायला सुरुवात केली आहे यावेळी त्यानं एक नव्हे तर तब्बल दोन सिगरेट सलग ओढून टाकलेत एका चेन स्मोकर प्रमाणे हा खेकडा सिगरेट ओढताना दिसत असून त्याचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय किशो बेटावरती असलेल्या जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा रविवारी रात्री स्फोट झाला आणि त्यामुळे या भागातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलं जपानच्या एजन्सीनं या ज्वालामुखीवरती सतत नजर ठेवली असून या एजन्सीच्या कॅमेरामध्ये ज्वालामुखीतून धूर किंवा राखेचा ढग उठताना दिसतोय जेएमएन या स्फोटाला सर्वोच्च असा लेवल फाईव्ह अलर्ट जारी केलाय जा आणि या स्फोटामुळे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही तसंच या ज्वालामुखीमुळे किंवा ज्वालामुखीच्या स्फोटामुळे जवळच असलेल्या सेंडाई अणुऊर्जा प्रकल्पाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय साकुराजिमा हा जपानमधील सर्वात सक्रिय सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे ज्याचा अलीकडच्या दशकामध्ये अनेक वेळा उद्रेक झालेला आहे आणि यापूर्वी जानेवारीमध्ये त्याचा उद्रेक होऊन राखेचा ढग हवेमध्ये काही किलोमीटर पर्यंत पसरला होता आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच सांगण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज एटी लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरती सुद्धा आम्हाला फॉलो करा